दिवसेंदिवस मुलीसह महिलावरील अत्याचार घटने वाढत होत असताना दिसून येत आहेत अशीच एका अल्पवयीन युवतीला वेदना देणारा अत्याचार आणि त्रास देणारी घटना मेळघाटात घडली मेळघाटातील एका युवकाने अल्पवयीन मुलीशी लग्न केलं आणि त्यानंतर तिचे वारंवार लैंगिक शोषण केले या वेदनेतून काही दिवसाने तिने बाळाला जन्म दिला असता नरादम पित्याने तिला बाळासह घराबाहेर काढलं बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असतानाही मेळघाटात छुप्या पद्धतीने अल्पवयीन युवतीसोबत विवाह केल्याच्या अनेक घटना घडत आहे अशीच मेळघाटातील एका गावातील अल्पवयीन युवतीसोबत लैंगिक शोषणाची धक्कादायक घटना समोर आली आहे चोवीस वर्षीय आरोपी राजेंद्र हिरामन मावसकर याने गावातीलच एका अल्पवयीन युवतीला लग्नाचे अमिष दाखवून आपल्या घरी नेले तिचे जबरदस्तीने वारंवार लैंगिक शोषण केले काही महिन्याने तिला गर्भधारणा झाल्याने तिचे अल्पवय असतानाच तिला आई बनावं लागलं तिने बाळाला जन्म दिल्यानंतर तिला बाळासह घरातून हाकलवून लावले ही माहिती कोणाला न सांगण्याची तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली या घटनेने युवती हादरली तिने थेट पोलीस स्टेशन गाठून राजेंद्रविरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपी राजेंद्र मावसकर विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली